आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंकज पाटील यांना संधी द्या, ते सोनं करतील. निपाणी मतदारसंघातल्या कोगनोळीत विचार मंचची स्थापना. पंकज पाटील विचार मंच स्थापन करण्यात आला आहे. कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका मंदिराजवळ नामफलकाचं अनावरण झालं. युवक नेते पंकज पाटील यांनी समाजकारणात आपलं योगदान दिलं आहे. एक धडपडणारा तरुण आणि लोकात मिसळणारा अशी त्यांची प्रतिमा आहे. एखादा प्रश्न हाती घेतला तर सोडवल्याशिवाय ते बाजूला होत नाहीत. त्याचमुळे त्यांच्या नावानं कोगनोळ येथे विचार मंचची स्थापना करण्यात आली आहे. विचार मंचचे कार्यकर्ते निपाणी विधानसभा मतदारसंघात गरीब कष्टकरी आणि श्रमिक वर्गाच्या प्रश्न सोडवणुकीसाठी पुढाकार घेतील अशा प्रतिक्रिया येथे उपस्थितांनी दिल्या. यावेळी निपाणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, दगडू नाईक, प्रशांत पोवाडे, शरद पाटील, रावसाहेब पाटील, रावसाहेब चौगले, के डी पाटील, सचिन खोत, अनिल पाटील, अनिल चौगले, बिरसू कोळेकर, पूनम डांगरे, बशीर गडवाले, जहांगीर कमते, झाकीर नायकवडे, समीर मोमीन, जगन्नाथ खोत, प्रशांत मधाळे, सातापा आवटे, आप्पासाहेब ढोबळे, दिलीप पाटील, संदीप डोंगळे, पिंटू पाटील, नंदकुमार गुरव, धनाजी पाटील, नितीन कानडे, संतोष पाटील, रोहित मानकापुरे, अमोल मोरडे व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.